करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकरी आदिनाथ हंबीरराव काळे या शेतकऱ्याने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड कार्यक्रम अंतर्गत 60 आर लिंबू पिकांची लागवड केली होती. त्याचे पहिले बिल 30 जानेवारी 2018 रोजी 8,442 रुपये मिळाले. मात्र बाकीचे राहिलेले 65,365 रुपये बिल 2 वर्ष होऊन गेले तरी अद्याप मिळाले नाहीये. याबाबत या शेतकऱ्याने मुख्यमंत्री, कृषीमंत्री, रोजगार हमी मंत्री, जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा या शेतकऱ्याला अद्याप अनुदानाचं बिल मिळालं नाहीये. दुसरे बिल काढण्यास कृषी सहाय्यक केकान पैशाची मागणी करत असून ते बिल काढण्यासाठी टाळाटाळ करत आहेत असा आरोप या शेतकऱ्याने केलाय. अडचण म्हणजे काय आता हे आमच्या लिंबोनीचा अनुदान मिळावा आणि काय दुसरं काय नाही. किती वर्ष झालं तुम्ही लिंबोनी लावलेलं? 17, 18, 19. साधारण किती रुपये त्याच्यामध्ये? त्याच्यात 126 आहे. 126. किती खर्च आला आहे काय साधारण काय सांगता येईल का तुम्हाला? बरं, बिल कुठलं मिळेल का याचं अद्यापर्यंत? खड्ड्याचं, फक्त खड्ड्याचं. मागणी केली का तुम्ही यासाठी बिलाच्या मागणी? मागितली होती. केकान साहेब काय म्हणले ते? केकान साहेब म्हणले 10,000 देतो बाबा. अडचण म्हणजे अशी झाली की आपण फळबाग लावल्यानंतर त्यांनी आपल्याला फळबाग लावल्यानंतर एक बिल काढलं खड्ड्याचं, नंतर जे बिल काढायचं ते पैशाची मागणी केली त्यामुळे त्यांनी दुसरं बिल काढलं नाही आणि बिल लांबिलं त्यांनी. म्हणजे काढू काढू म्हणत असंही केलं. मी करमाळा तालुक्याला अर्ज केला, एक कोरडवाडीला केला, सोलापूरला केले, परत मग पुण्याच्या ऑफिसला पण शिवाजीनगरला तिथं अर्ज केला आणि नंतर मुख्यमंत्र्यांना पण अर्ज पाठवले होते मी काय, पण कुणी काय आता दखल घेतलेलं नाही. याच्यामध्ये किती बिल साधारण तुमचं येणे बाकी आहे? माझं बिल सरासरी 66,000 रुपये येणे अनुदान. आणि निघालं किती बिल याच्यामध्ये? मला फक्त म्हणजे सगळं अनुदान 74,000 येणे, पण त्यातनं 7,660 रुपये भेटलेत. याच्यामध्ये तुम्ही किती एकरामध्ये लिंबोनी किती रोपं लावलेत साधारण? मी 1.5 एकरात 166 रोपं लावलेत, त्यातनं 40 झाडं मर झाली आहे. साहेबांनी येऊन फोटो काढला होता त्या झाडांचा आणि हे झाडं जे आम्ही जगविले आमच्या आम्हाला माहिती शेतकऱ्यांना की बाबा ही झाडं कशी जगविल्यात दुष्काळात. पाणी येरीतनं पाणी उपसून काढायचं, गागरीने घालायचं पाणी, टँकरने पाणी आणून हे केलं पण याची दखल कोणी घेतली नाही अधिकाऱ्यांनी. आता तुमची प्रामुख्याने मागणी काय याच्यामध्ये? माझी एकच मागणी की माझे जे काय माझा जे काय खर्च झाला आहे आणि जे काय आर्थिक नुकसान झालं आहे, शेतीतलं नुकसान झालं आहे, माझं मनस्ताप झाला आहे, परत अधिक बाहेर खर्च झालेला आहे म्हणजे आणि अनुदान भेटावं, आर्थिक नुकसान झालेलं एवढं भेटावं माझी दुसऱ्या अपेक्षा काय नाही. मी अधिकाऱ्यांना हे पहिल्यापासून हे सांगत आलो आहे की माझी मला अनुदान द्या आणि माझे आर्थिक नुकसान झालेलं एवढं द्या, मी तुम्हाला खाजगी रुपये मागू शकत नाही म्हणलं. मला तुमचा रुपये नको म्हणलं, माझी मलाच फक्त द्या. पण तुम्ही माझी अडवणूक का केली? 2 वर्षे केली अडवणूक. शेतकऱ्याची अशी अडवणूक तुम्ही माझी केली, अजून किती जणांची केली असेल? असं करू नका ना. तुम्हाला पगार येते, तुम्ही शेतकऱ्यांना 10,000 मागता मानल्या शेतकऱ्यांना द्यायचं कुठलं? कुठल्या अधिकाऱ्याने वगैरे तुम्हाला पैसे मागितले? केकान, मारुती केकान साहेब. कुठलं का त्यांचे कुठले पोस्ट वगैरे काय सांगता येईल का तुम्हाला? मग तुम्ही काय म्हणले होते की संचालक काय? कृषी सहाय्यक. हा, कृषी सहाय्यक आहेत ते. तुमच्या गावाला आहेत का ते? हो, गावाला होते. आता त्यांची बदली झाली आहे. प्रतिनिधी हर्षवर्धन गाडेसह आधार न्यूज करमाळ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेटेड.